एकाच कुटुंबात चार आमदार एक खासदार, जारकीहोळी कुटुंबियांचा राज्याच्या राजकारणात दबदबा। बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात 3 दशकापासून प्रभाव असलेल्या गोकाकच्या जारकीहोळी कुटुंबातील सदस्यांचा आता लोकसभेतही प्रवेश झालेला आहे। यामुळे कुटुंबातील 5 लोकप्रतिनिधी झाले आहेत। बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड निर्माण करणारे जारकीहोळी कुटुंबीय ओळखले जाते। जारकीहोळी बंधूपैकी 4 जण कर्नाटक विधिमंडळाचे सदस्य आहेत, पण आजपर्यंत कुटुंबातील एकही सदस्य लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नव्हते। प्रियंका जारकीहोळी यांच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेतही प्रवेश मिळवून बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कुटुंबाचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे। जारकीहोळी बंधूपैकी गोकाकमधून रमेश जारकीहोळी व आरभावीमधून भालचंद्र जारकीहोळी हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत, तर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे काँग्रेस पक्षातून यमकनमर्डी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। तर आणखी एक बंधू लखन जारकीहोळी हे अपक्ष म्हणून विधान परिषद सदस्य निवडणूक लढवून जिंकून आलेले आहेत। यामुळे एकाच कुटुंबातील 3 जण विधानसभा सदस्य तर 1 जण विधान परिषद सदस्य झाले आहेत। जारकीहोळी कुटुंबातील 4 बंधू आमदार आहेत, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियंका जारकीहोळी ह्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून विजयी झाल्या। यामुळे जारकीहोळी कुटुंबात 4 आमदार व 1 खासदार असल्याने कर्नाटक राज्याच्या राजकारणामध्ये आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये जारकीहोळी कुटुंबियांचं वर्चस्व असल्याचे दिसून येते। ICB न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे।